संगम प्रतिष्ठानतर्फे दर रविवारी न चुकता इथे सायन किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम होते. आज 20वा आठवडा आहे. आजही रविवारची सुट्टी विसरून इथे सायन किल्ल्याची स्वच्छता मोहीम सुरू आहे. ह्या पावसाचे दिवस सुरू आहे. पाऊस जरी कमी झाला असला तरी सायन किल्ल्यावरती वाढलेली रोपटं, त्याच्यामुळे आलेल्या अडचणी किल्ल्याला, ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. जो किल्ल्यावरची पानं पाचोळा जो काही जमा होतो त्याचा उपयोग खत बनवण्यासाठी केला जातो. तो अशा प्रकारे याविषयी आपण जरा अधिक माहिती संगम प्रतिष्ठानचे प्रमुख यांच्याशी आपण जाणून घेऊ शकतो. संगम प्रतिष्ठानच्या प्रमुख आहेत, त्यांच्याशीच आपण जाणून घेऊया की हा जो पालापाचोळा आहे त्याचा खतासाठी उपयोग होतो. तर आतापर्यंत किती खत निर्मिती झाली आहे आणि आज जवळजवळ किती कचरा काढला गेला असं काय सांगू शकाल? आज 20वा आठवडा ऍक्च्युली आणि पहिल्या आठवड्यापासून आम्ही 20 आठवड्यापर्यंत त्याच्यात कचरा टाकलाय आणि आता वर खाली ते हलवल्यानंतर कळालं की जवळ मोठे म्हणजे 1 इंचाचे असे मोठे मोठे गांडूळ त्याच्यात तयार झाले. हा म्हणजे गांडूळ खत आहे. हा गांडूळ तुम्ही बघू शकता. हा जो पालापाचोळा आहे म्हणजे सायन किल्ल्यावरनं जो जमा झालेला आहे तो अशा प्रकारे त्याचं गांडूळ खत साठी उपयोग केला जातो. गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ खताची निर्मिती नेमकी कशा प्रकारे केली जाते त्याविषयी आपण थेट BMC चे अधिकारी आणि समाजसेवक तानाजी घाक यांच्याशी संवाद साधतोय. सर, ह्याबद्दल आम्हाला काही जास्ती माहिती सांगू शकाल का? हा मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. एक काम करा, मुंबई महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे सॅग्रिगेशन ॲट सोर्स, म्हणजे माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे. आणि जर हा माझा कचरा माझी जबाबदारी आहे हा आम्ही सोसायट्या मॉल हॉल टावर हॉटेल्स यामध्ये करतो. तर या किल्ल्यावरती गेले 20 आठवडे सातत्याने हे व्हॉलंटियर्स जे अशा पद्धतीचं पालापाचोळा भाजीपाला किंवा ट्री झाडाची पानं वगैरे ही जवळजवळ 20 आठवडे जातात. हे पीठ साधारण 3 फूट खाली असणार आहे, 3 फूट खाली आहे आणि याच्यामध्ये पालापाचोळा टाकला की आठवडाभरामध्ये पाऊस पडतो किंवा त्यानंतर जे नैसर्गिक पद्धतीने त्याची प्रक्रिया सुरू होते. आजपर्यंत हे पीठ भरलेलं नाही कारण खाली त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आम्ही बघितलं जवळपास 12 इंच ते 18 इंचाचे गांडूळ त्याच्यात तयार झाले. कारण हे निसर्गाकडचं देणं आहे, हे निसर्गाकडे पोचवण्याची जी प्रॉपर प्रक्रिया आहे ती या संस्थेच्या माध्यमातून केली जाते आणि त्यासाठी साधारण 25-30-40 जे काही कार्यकर्ते दर आठवड्यात इथे येत आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संस्था मोटिवेट करण्यासाठी येत आहेत आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा खत प्रकल्प राबवत जातो. हे खत बनण्याची प्रक्रिया पहिल्यांदा त्याचा हा पालापाचोळा झाला काही करण्याची गरज नाही. टाकला, पाऊस पडतो, त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, मध्ये आठवड्यातून एकदा कोमल किंवा कुणीतरी असं येतं आणि मग ती हलवण्याची अशी प्रक्रिया सुरू होते. हे हलवल्यानंतर ह्याचा जो मिथेन गॅस निघून जातो, मिथेन गॅस निघून गेल्यानंतर हे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली की त्याच्या आतमध्ये गांडूळ जे निर्माण होतात ते गांडूळ तो कचरा खातात. गांडूळ त्याच्या वजनाच्या 30 पट, म्हणजे एक गांडूळ जर समजा 5 ग्रॅमचं असेल तर तो जो 5 3 15 म्हणजे ते 150 ग्रॅम कचरा खातो आणि मग त्याची जी विष्ठा आहे ते सेंद्रिय, त्याला गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत आणि ते खरं तर शेतकऱ्यांपर्यंत पोचलं किंवा झाडाफुलापर्यंत पोचलं तर पर्यावरणासाठी हे निश्चित पोषक आहे. आणि आतापर्यंत असं आज जो आज साधारणतः किती पालापाचोळा जमा झाला असेल असं काय सांगू शकता? माहिती प्रमाणे ह्या पीठमध्ये 2-1 टन पालापाचोळा संपूर्ण 20 आठवड्यामध्ये 2-1 टन पालापाचोळा असेल. ते दिसायला एवढंसं पीठ दिसतंय पण 2-1 टन पालापाचोळा ह्याच्या आतमध्ये डीपपर्यंत गेलं आहे आणि हे खाली 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 संपूर्ण हे जातं दिवाळीपर्यंत खत तयार. हा आणि हे कधी म्हणजे हे स्वतः तयार केलेलं आहे का पीठ असं? हो हो, हे जे आहे ना हे पडलेले दगड आहेत. आमचे शिंदे साहेब आहेत, त्यांनी काय केलं की सांगितलं की हे निसर्गाचं देणं आहे, आवडलं तिथं दगड फेकून देण्यापेक्षा आपण त्याची हे असे 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 एक रचना केली. हे पीठ झालं, 0 बजेटमध्ये केलेला हा प्रोजेक्ट. त्यानंतर काही लाकडाचे ओंडके पडले होते, तुटलेले ओंडके होते, मग आम्ही ते ओंडके एकत्र केले आणि त्याचं खाली पीठ केलं.
या किल्ल्यावरच्या काही कपारी पडलेल्या होत्या, त्या कपारीच्या प्रॉपर शेपमध्ये कपारी बसवल्या, त्याचं एक पीठ तयार केलं. त्यामुळं ह्या सायनच्या किल्ल्यावरती संगम प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या मतेप्रमाणे 3 पीठ आहेत, ज्याच्यातलं हे महत्त्वाचं पीठ आम्ही, कारण सगळा कचरा ज्यावेळी खाली येतो तर इथे टाकतो, बाकीच्या ठिकाणी टाकतात, पण थोडासा कमी आहे त्याचं व्हॉल्यूममध्ये, वजनामध्ये कमी आहे, व्हॉल्यूममध्ये खूप जास्त दिसते, अशा मोठ्या मोठ्या पिशव्या येतात बघून. पण पुढच्या आठवड्याला जर तुम्ही आलात तर हे हिरवा पाला त्याचा काळा पारा झाला असेल, त्याच्या पुढच्या आठवड्यात आला ते गांडूळ खात असेल, त्याच्या पुढच्या आठवड्यात बाबा तर तुम्हाला त्याचं खत तयार झालं. पण आता मुंबईमध्ये जर पाहायला गेलं काही सोसायटीमध्ये झाडं मोठ्या प्रमाणात तिथे पाला वगैरे पडत असतो, तर त्यांना जर समजा गांडूळ खतची निर्मिती करायची झाली असेल तर ते कशा प्रकारे करू शकतील त्यांच्या इथे? हीच पद्धत आहे, नैसर्गिक पद्धत. मग त्यासाठी लाल माती किंवा कुठली मातीची गरज आहे काय? काय तशी आवश्यकता नाही, पण लाल माती महानगरपालिका तशी आम्ही मदत करतो लोकांना, आमच्याकडे आले की त्यांना समजावून सांगतो. माझ्या मतेप्रमाणे मी जी नॉर्थ वॉर्डमध्ये जी उत्तर विभागामध्ये सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक म्हणून काम करतो आणि जवळपास बल्क जनरेटर 80 होते, त्यापैकी काहीतरी 30-35 ठिकाणी आम्ही वेटवेस्ट प्रोसेस सुरू केलं. आत्ता आम्ही त्या संपूर्ण 10 फ्लॅट्सपासून ते 80 फ्लॅट, 100 फ्लॅट, 200 फ्लॅट अशा सगळ्या प्रक्रियामध्ये 182 ठिकाणी वेटवेस्ट प्रोसेस सुरू झाले त्यांच्यामध्ये, आणि खत बनण्यासाठी लोक आनंदाने करतात. म्हणजे फक्त मातीचा उपयोग आणि ही अशा प्रकारे रचना आणि त्याच्यामध्ये आपण पालापाचोळं टाकायचं आणि त्याच्या पुढे टेक्नॉलॉजीचा वापर करून जर समजा लवकर, समजा मोठे मोठे मॉल आहेत, हॉटेल आहेत किंवा हॉटेलमध्ये बल्क जनरेटर तयार मोठ्या प्रमाणात, तर त्यांचा रोजचा कचरा क्षेपणभूमीपर्यंत जायचा अडवायचा असेल तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आहेत, वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटल कंपन्या आहेत ज्यांच्या मशीन केल्या की काही 2 दिवसात खत तयार करणार आहेत, काही 4 दिवसात करणार आहेत, काही आठवड्याभरात करणार आहेत, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, तो मार्केटिंगचा भाग आहे. पण अशाही कंपन्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त सॅग्रिगेशन आउटसोर्स करण्यासाठी यंत्रणा महानगरपालिकेने एक्झिबिशन पण लावले, त्या एक्झिबिशनमधून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवले. तुमचं काय अंदाज आहे किती खत निर्मिती होऊ शकते, म्हणजे वजन किती किलो किंवा किती टन? खताच्या बाबतीत नाही, किती किलो पालापाचोळ्याचं किती खत होईल शिक्षण तुम्हाला सांगू शकते, पण या एका ठिकाणी संगम प्रतिष्ठानचाच मी प्रयोग बघितला आहे की गेल्या 3-4 वर्षापासून बॉम्बे डँगमध्ये स्प्रिंग टॉवरमध्ये असा प्रकल्प राहिला आहे, त्या ठिकाणी 2.5-3 टन खत आहे. त्या सिस्टमने आम्हाला सांगितलं की याचं करायचं काय पुढे, तर ते सांगितलं की ठीक आहे आदिवासी पाड्यामध्ये शेतकऱ्यांना दान करून टाका, दान सत्पात्री असावं, निसर्गाकडून आलेलं ते दान होतं जे अडवलं गेलं ते जर समजा तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एखाद्या शेतकऱ्याचं भलं होत असेल किंवा एखाद्या गावठाणाचं भलं होणार असेल तर आदिवासी पाड्या रायगड आहे. इथे किती टन जमा होईल असं काय अंदाज आहे का? इथे इथे साधारण 1 टनापर्यंत जाईल संपूर्ण. तुम्हाला काय वाटतं दिवाळीपर्यंत संपूर्ण जे काही 2-3-4-5 टन आम्ही इथे टाकू त्या सगळ्याचं साधारण 1 टन खत तयार होईल असं तुम्हाला काय वाटतं? 1 टन जमा होईल आणि संपूर्ण सायन किल्ल्यावरती तुम्ही जे असे पीठ तयार केले ते जर सगळं अंदाज बांधला तर किती टन असेल? 1.5 टन किती शेतकऱ्यांसाठी किंवा एका शेतीसाठी? नाही, हे मला असं वाटतं की हे 1.5 टन जे आहे ना ते ह्याच निसर्गासाठी आम्ही ह्याच निसर्ग, कसं आहे की हे ह्या मुंबई शहरा म्हणजे सायन किल्ला, सायन किल्ल्यासाठी, कारण सायन किल्ल्याचं हे जे सौंदर्य आहे ते कायम अबाधित ठेवायचं असेल तर त्याला खत दिलं पाहिजे, कारण हे त्याचं त्याचाच निघालेला पालापासून आहे तो त्यालाच परत दिला. हा म्हणजे त्यालाच आपण समर्पित करतो, समर्पित करतो आणि पुन्हा हिरवगार दिसावं सायन किल्ला अशी एक तुमची योजना आहे. हे होते आपल्यासोबत तानाजी घाट, जे स्वतः BMC चे अधिकारी आहे आणि समाजसेवक आहेत आणि त्यांच्यासोबत संगम प्रतिष्ठान कार्यरत आहे, त्यांचे स्वयंसेवक आहेत आणि त्यांनी एक चांगला उपक्रम स्वच्छतेचा तर सुरू केलेलाच आहे, पण त्याचबरोबर झाडांचा जो पालापाचोळा पडतो तो म्हणजे डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून देण्यापेक्षा इथेच त्याच्यापासून गांडूळ खतची निर्मिती करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. विशेष म्हणजे या गांडूळ खत निर्माण झाल्यावरती त्या खताचाच वापर सायन किल्ल्याची हिरवाळी म्हणजे सायन किल्ल्याची हिरवळ अबाधित राहावी यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. आत्ताच आपण पालापाचोळापासून गांडूळ खताची निर्मिती कशाप्रकारे होते हे पाहिलं आहे, पण ही जी युवा पिढी आपल्याला आपण संबंध बघताय ही युवा पिढी दर रविवारी न चुकता सायन किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम करण्यासाठी धाव घेते. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही म्हणजे लोक रविवार म्हटलं का एन्जॉय करतात हे मागच्या भागामध्ये पण मी सांगितलं होतं, तर मी आज खास करून बघायला आलो होतं की ते आता किती जणांची हजेरी लागते, तर ते मागच्या रविवारचे चेहरे
आजही या आठवड्यात दिसतात आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस एन्जॉय न करता सायन किल्ला आपला किल्ला मानून इथे स्वच्छता मोहीम सुरू आहे. तर ह्या स्वच्छता मोहीमला आज 20 आठवडे पूर्ण झाले. न चुकता प्रत्येक रविवारी इथे धाव घ्यायची, हातामध्ये ग्लोव्ज घालायचे, हातात झाडू घ्यायची आणि मग सबंध सायन किल्ल्याची स्वच्छता मोहीम करत बसायची. मग ते सायन किल्ला म्हणजे गड, या गडावरनं खाली उतरत पिशवींनी भरलेला कचरा तो जमा करून त्याच पालापाचोळ्याचं खत निर्माण करायचं असा आदर्शही या संगम प्रतिष्ठानातर्फे युवांनी दिलेला आहे. तर हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये जी तरुण पिढी सातत्याने काम करते आणि ह्या काम करताना त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, त्यांचा सन्मान कसा केला जाईल, तो आज हा इथे सन्मान सोहळा राबवला जातो. त्यासाठी तरुणांचेच चाहते सेलिब्रिटी इथे आले आणि त्यांच्याचतर्फे ते सन्मान इथे होणार आहे, त्यामुळे हा सोहळा रंगणार आहे. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे हा सोहळा कशा पद्धतीने होणार आहे म्हणून कोमल घागच या सोहळ्याचं निवेदन करतील. छोटीखानी हा कार्यक्रम आहे पण एक आदर्श आहे या कार्यक्रमाला. मुंबईकरांनी हा कार्यक्रम खरंच बघावा आणि एक छोटासा काही नाही व्हावं पण एक हातभार लावावा की दर रविवारी आपण ही युवा पिढी असं म्हटलं जातं की आळशी आहे, घरातला झाडू मारत नाही, घरात काम करत नाही, पण असं काही नाही. ही युवा पिढी आळशी नाही आहे, त्यांना जर तुम्ही एक दिशा दाखवली तर ती युवा पिढी बदलू शकते, ती युवा पिढी मुंबईला स्वच्छ सुंदर करू शकते. हाच आदर्श संगम प्रतिष्ठानांनी दिलेला. तर आपण प्रत्यक्षात सोहळा आता बघूया. कोमल घाग हे आपल्याला सुरुवात करून देते. जसं सर म्हणाले नक्कीच ही जी पिढी आहे त्यांना एक दिशा देणं खूप गरजेचं आहे. गेल्या 20 आठवड्यापासून सतत एव्हरी संडे ते लोक येऊन जे हेल्प करत आहेत त्याच्यासाठी एक अप्रिसिएशन किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण एक पूर्ण गेट टुगेदर करून त्या लोकांना सर्टिफिकेट देण्याचं डिसाईड केलं आहे. तर त्याच्यासाठी आज शुभांकर तावडे आणि वृषाली ताई ज्यांची स्वतःची ऑर्गनायझेशन आहेत यांना आपण इन्व्हाईट केलं आहे, तर ह्यांच्या हस्ते आपण हा सर्टिफिकेट देणार आहोत. मला काही दिवसांपूर्वीच मेनली संगम प्रतिष्ठानबद्दल बरोबर काय डिटेलमध्ये आहे ते कोमलने मला सांगितलं आणि ह्याच्याबद्दल मी बघत आलो आहे सोशल मीडियावरती, पण कधी डिटेलमध्ये मी नीट वाचता आलं नाही मला. पण जेव्हा मला कळलं की ह्या असं असं हे करतायत सायन फोर्टमध्ये मुंबईत येऊन, अर्ध्याधिक लोकांना माहीतही नाही आहे की ही जागा ॲक्च्युली आहे, कोणी बघितली पण नसेल. पण जेव्हा मला कळलं की इथे असं असे कसे उपक्रम राबवले जात आहेत, मी म्हणालो की संडे असू दे, मंडे असू दे, कधी असू दे, हे जर रोज येतात इकडे तर मी तर नक्कीच एक दिवस तर नक्कीच येऊ शकतो. मग आपली कामं किंवा काय सगळे इकडे कामं करतात, सगळे स्टुडंट्स आहेत आणि हीच चांगली गोष्ट आहे की सगळं आपापलं काम बघून हे पण करतं. तर आपल्या शहरासाठी, आपल्या आपल्याच नेचरसाठी आणि आपल्यासाठी स्वतःसाठीच आपण हे करतो आहे, बाकी काय नाही. तर ह्यासाठी मी येणं आणि यांना फक्त सर्टिफिकेट देणं ही फक्त आपण छान एक जेस्चर म्हणून करतो, पण ह्यांचं ह्यांना अप्रिशिएट करणं हे किती नुसतं सर्टिफिकेट्स किंवा बोलून नाही होणार आहे. दीज गाय इज अ मच मोर बिगर. तर मला तरी वाटतं की अजून भरपूर लोकांनी यांना सपोर्ट करावं आणि जसं सायन किल्ला तर असं भरपूर जागा आहे, तर सगळ्यांनी यांना हेल्प करावी आणि एकत्र या टीममध्ये जॉईन व्हावं. आणि मी तर नक्कीच, मला जेव्हा कधी वेळ मिळेल मी स्वतः कोमलशी बोलून मी पण इथे हजेरी लावणार आहे आणि माझ्या बाकीच्या इतर मित्रांना पण सांगणार आहे. सो अमेझिंग वर्क आणि ऑल द बेस्ट, कीप डुईंग इट. आपण सर्व मुंबईचे नागरिक आहोत आणि मुंबईचा नागरिक म्हणून आपण सर्वांचं हे कर्तव्य आहे की सगळीकडे सर्वांनी इथे यावं आणि क्लीन करावं. कोमलताई आणि तिची टीम अतिशय उत्कृष्ट काम करतायत. मी जेव्हा आली तेव्हाच मी कोमलताईला म्हणली की एवढं क्लीन दिसतं आहे आणि तुमचं 20 वीक्सचं एफर्ट तिथे दिसतं आहे आम्हाला इथे. म्हणून मी सर्वांना विनंती करते की तुम्हाला कधीही वेळ मिळेल तर याच्याबरोबर कनेक्ट करावं, इथे येऊन मदत करावी आणि आपलं मुंबई क्लीन असं बघावं. गेले 20 आठवडे आपण इथे सातत्याने काम करतोय आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट MCGM ह्याच्या कोलॅबोरेटिव्ह काम जोरदार चालू असलं, तर त्यातला मोटिवेट करण्यासाठी आज आपण सर्टिफिकेट देऊन त्यांना गौरव करणार आहोत. पवन हा बेसिकली आरे पोदार कॉलेजचा NSS स्टुडंट आहे, जो म्हणजे जेव्हापासून आपण चालू केलं आहे हे लोक येत आहेत. नेक्स्ट जयता. जयता
नाव पूर्ण ही पण आरे पोदार कॉलेजची एन एस एस स्टुडंट आहे. नेक्स्ट अक्षता, अक्षता दादो शिंदे सरांबद्दल मला सांगायला आवडेल की हे इन्व्हायरमेंटसाठी काम करतात आणि आमच्या जीवोत्तर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी वेटवेस्ट प्रोसेस होती. याने आम्हाला खूप मदत केली. एक सामाजिक बांधिलकी म्हणून इन्व्हायरमेंटवरती काम करत असताना ते म्हणतात माझ्याकडून काय करते आणि म्हणून आणि गेले 20 आठवडे सातत्याने आमच्या पाठीशी कोणतंही पण होतं आणि म्हणून मला वाटतं हे प्रमाण. हॅलो, थँक्यू. नेक्स्ट रवींद्र नेने. धडाडीचे कार्यकर्ते. थँक्यू. इकडे व्हिडिओ संग्राम. संग्राम, संग्राम पडू नका. अनमोल ठाकूर. अनमोल ठाकूर हा वर्सोवा बीच क्लीनअपसाठी काम करायचा. त्याच्यानंतर ज्यावेळेला ह्याला पोर्ट क्लीनअप बद्दलची माहिती मिळाली तेव्हापासून हा खूप मन लावून काम करतोय आणि आमच्या टीमचा मोगली हा. थँक्यू. कृता गाद. सुरुवातीपासून आतापर्यंतचे जितके डिसिजन घेतले आहेत त्या प्रत्येक डिसिजन मधला एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणून होता खागो. रुयाची स्टुडंट. सागर खैरे. आमच्या टीमचा फोटोग्राफर. जेवढे पण काही तुम्हाला दिसतात सोशल मीडियावरती इमेजेस सगळे ह्याच्यामुळे असतात. आणि ही कोमल घाट. ही कोमल घाट या संगम प्रदर्शन या संस्थेसाठी सातत्याने. थँक्यू सो मच. ना डीजेची धून, ना ढोल ताशाची गजर, असा हा कार्यक्रम इथे रंगला आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्ष डीजेवरती नाचून साजरा करणारं नव्हतं कारण की ते ध्वनी प्रदूषण करायचं नव्हतं. तेही यांनी सांभाळलेलं आहे. ना ढोल ताशाचं गजर झालं पण मुंबईकरांनी हा कार्यक्रम बघून हे जी धडपड आहे स्वच्छता मोहीम हे जर तुम्ही बघून यांना एक सबाशकीची थाप देताना आपणही असं काम करू शकतो हे जर त्याची जाणीव निर्माण झाली तर ह्या युवकांचं संगम प्रतिष्ठानद्वारे जे कार्य सुरू आहे ते कुठेतरी सफल होईल आणि त्याला कुठेतरी म्हणजे एक न्याय मिळेल असं मानायला हरकत नाही आणि हीच अपेक्षा या युवकांची आहे. धन्यवाद.